की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे. चुनाव है, इलेक्शन है. अब 9 लोगों का एक लिस्ट उसने जारी किया है. इलेक्शन 5 स्टेप पर है ना, बहुत टाइम है, बातचीत जारी रहती है. उर्वरित जागांसाठी नाही, या देशामध्ये असलेले दळभद्री हुकुमशाही शोषण जे चाललंय सरकारकडून, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या, याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे. कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलंय. आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदत होगी. इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है. राजनीति तो होती है, चुनाव आते है, जाते हैं. अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा, तो क्या चुनाव लड़ेंगे? आज परिस्थिति यही है. इसलिए आंबेडकर जी हो और हम सब हो, हमारे विचार एक है, पक्का है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.